चला उशेड 17500 घन करा उशेड घन करा नहीं नहीं करा नहीं चला 17500 करा जा 17500 जाऊ दे आता जाऊ दे दिला ना मेरा साहब ते म्हणले की तू व्यापाऱ्याची बाजू करता त्यांची बाजू घेतली आता सोडा आता विषय संपला 17500 ची मारा नाव चालू त्यांनी एक नाही घेतला भरपूर शेड किती किती शेडी सौदा आता 20 शेडींचा सौदा आहे का हो मित्रांनो आता त्यांनी गाडीमध्ये शब्द दिले आकाश भाऊ 18000 वरती या गाडीमध्ये 1 रुपया वरती घेणार नाही तरी आपण 17500 ला त्यांच्या ज्या वरच्या शेड आहेत त्या शेडींचा एकूण 20 शेडींचा सौदा करून दिलेला आहे ते सांगत होते की आम्ही 18000 सांगितले 18000 घेऊ पण 17500 ला हा सौदा आपण घडून दिलेला आहे तर शेड्या बघा बाकी 15 गाभणी आहेत 5 दुधाच्या शेड्या असणार आहेत दुधाच्या तुम्हाला दाखवून देतो बोला पंचवीस हजार सतरा 500 ना काय नाव तुमचं कोण या समोर या इकडे नाव सांगा सुरेश कोलते गाव पिसर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे अच्छा आता किती शेड्या घेतल्या 15 आणि दुधाच्या कोणी घेतल्या यांनी घेतल्या दुधाच्या त्यांचा सौदा बाकी फक्त 15 सौदा झालेला आहे 17500 प्रमाणे चालेल ठीक आहे ट्रक परी तुला नाही घ्यायचं आज व्हिडिओ मध्ये नाही आता तुझा व्हिडिओ नाही घ्यायचा मला तरल्यावर पाहिजे बकऱ्या किती 75 आहे का पंचवीस हा सतर ना 2 रुपयाचे ते तिचा मनू जा तुम्ही अठरावे बघितलं नाही जाणून गेले का रे गाडी दुधाची गडी वीस रुपये दूध देते बोकडा आहे तो दाखवतो ना वगैरे तो का सर काय विजू होतो म्हणे 20 दिसत म्हणे शेड्या म्हणे भरपूर दिसू राहिले मला हा गाब नाही शेड्या 20 म्हणे काय माहिती 20 सांगितले मी लोकांसारखं नाही सांगत आहे मी
मला व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये 20 येत म्हणे बरं इकडे बरं किती 50 शेळी गाव नाही 20 दुधाची अरे बच्चे दोन बच्चे सागर अरे सर घेऊन गाडी उतरू नको म्हणा त्या फक्त काट्याशी आहेत फक्त शब्द एवढा लांबून बोलावलंय मी त्यांना तर मग मी काय 20 विकतो 22 विकतो या फक्त दिल्या 17,000 दिल्या त्यांना त्यांना तसं नाही लांब एवढ्या लांबून आले ते 300 एक शब्द 1 रुपया बी देणार नाही कशा घेतला आता हे बघा समोर कुठले दादा कराड सतरा कराड काय नाव आपलं अशोक मोरे अशोक मोरे तेवढा घेतला 17,000 दुधाच्या फक्त 17,000 ला एक मित्रांनो दुधाचे आहे खाली बच्चे वगैरे काय नाही चालेल मला खायचं काम नसतं नजीक तू बी सांग तुला बी 20-22 येणार एकदम नजीक सांग खायचं काम नाही तुम्हाला एवढी गॅरंटी तुम्ही गाडीमध्ये सांगितलं की काय बोलणार का बोला तुम्ही बोला काय सांगितलं साडेपंधरा माहिती मी 20 सांगितलं साडे 19 नाही घ्या 19 रुपये नाही घ्या माझा कांदा टेबल जाणार जागेवर काही काही 20-20 नाही पण ते कसं आपलं टेपा तुम्ही जे बोलले ते सौदा व्हाल तुम्ही बोलले ना मग तोच व्हाल पाय तुम्ही त्या सौदा आले ना मग तोच सौदा व्हाल पाय आता तुमची बाजू ओढलो मी तुमची बाजू ओढतोय त्यांनी मला काय सांगितलं आता ते इकडे 21-22 करू राहिले त्यांनी काय सांगितलं आकाश भाऊ हा शेवटचा टेप असणार आहे मी तुमच्याकडनं ओढतोय त्याच्याकडनं 100 मी तुमच्याकडनं ओढ जाऊ देणार नाही बोलू का मी एक शब्द बोला सतरा करा नाही सतरा आपल्या घरात साडेसतरा माझ्या घरात सुद्धा येईल भैया बस बोला काही विषय नाही माझ्या घरात सुद्धा येईल काय आप्पा फक्त हो म्हणा मी फक्त माझा काल शब्द मोबाईल मध्ये सुटून झाला होता म्हणून मी उत्तर दिलाय तो करून टाका बरोबर 1 रुपया बी वरती नको द्या तुमचा मोबाईल शब्द हो काय 100 वर सुद्धा होणार काही ते सुद्धा होणार जबान तर जबान जबाला लावतो मग 3,000 तुम्ही आता मागच्या व्हिडिओ पहिला 23-25,000 विकले मी लगेच तुम्हाला काय भाव निघत माल आहे का दनल पण बांधलेली वाटतं करा लवकर करा उपाशी तुम्ही कुत्राच्या बरोबर बोलले आम्ही साडी 19 सांगू राहिले नाही नाही व्यापार करायचा का टाइमपास करा टाइमपास चला शेठ 17,500 गॅन करा विषय गॅन करा नाही नाही करा आता नाही नाही चला 17,500 करा जा 17,500 जाऊ द्या आता जाऊ द्या दिला ना ते म्हणले की तुम्ही व्यापाऱ्याची बाजू करा त्यांची बाजू घेतली आता सोडा आता विषय संपला 17,500 मारा नाव चालू ना युट्यूबला बघायचं त्यांनी एक नाही घेतला भरपूर शेळ किती किती शेळी सौदा आता 20 शेळींचा सौदा आहे का हो चिक्का मारा आणि बघा तुम्हाला सांगतो 15 तोला वर्ष आहेत 5 दुधाचे कुठले तुम्ही व्हिडिओ काढलाय बघा जेजुरीचे का
क्या बात, गाव कुठलं तुमचं प्रॉपर? पिसर्वे. इकडे या ना, पुढं या, पुढे या. एका टायमाला 2.5 लिटर दूध दिलं पाहिजे तिने आकाश भाऊ. शेळी पाहून घ्या, बऱ्याच्या टायमाला पुढे पाजून गेली. हा गेला गेला गेला. मग कामगार घात ना का, मग जा ना. आम्ही तुम्हाला कोणत्याही व्यापार ना होती भाऊ कुठले किती घेतल्या? 5 घेतल्या का? चाल, काय पाहून घेतलाय? 17.5 प्रमाणे का? चालेल, ठीक. तुमचं नाव? अच्छा, मित्रांनो त्यांनी घेतलंय, 5 शेळ्या काढल्या आहेत, इथं 6 बांधलेल्या, यांच्यापैकी 5 काढतील ते. चालेल, ठीक आहे. मित्रांनो आता ही गाडी सकाळी आली होती, आता झालं तुमचं दुपार, तर आता थोड्या शेळ्या चरल्या आहेत. तर जो दाम तुम्हाला गाडीमध्ये जो व्हिडिओ येत होता गुजरातून, जो आपण तुम्हाला दाखवला होता, त्या व्हिडिओमध्ये विजू यांनी सांगितलं होतं की आपल्या या गाडीला तुम्हाला 13,000 पासून तर 18,000 पर्यंत तुम्हाला शेळ्या भेटतील. 18,000 वर कोणी 1 रुपया द्यायचं नाही किंवा 100 रुपये सुद्धा वरती शेंडी लावायची नाही, तर तुम्हाला या दामामध्ये शेळ्या भेटतील असं. तर मित्रांनो त्यांनी 18,000 नाही तर 17.5 पहिला लॉट दिलाय त्यांनी, 17.5 प्रमाणे त्यांनी जवळपास काही शेळ्या दिलेल्या आहेत. आता त्यांनी किती शेळ्या दिल्या नेमक्या हे आपण त्यांना विचारणार आहेत आजच्या दिवशी. विजू भाऊ नमस्कार. नमस्कार दादा. किती होत्या आज गाडीमध्ये? आज 75 होत्या. 75 होत्या. वैशात गाबणी गाबण्या दिल्या त्या आम्ही 20 गाबण्या दिल्या. 20 गाबण्या दिल्या. काय भावान दिल्या त्या? त्या 17.5 दिल्या. 17.5 दिल्या. तो 15 पट्टी, 15 5 पट्टी आणि 17,000 आणि 5 दिल्या. 17,000 5 दिल्या. आपल्या 3 दिल्या, 3 दुधाच्या दुधाच्या 3 दिल्या. बरोबर. म्हणजे एकूण किती गेलं तुमच्या त्या? 23 का? 23 शेळ्या गेल्या. 23 शेळ्या गेल्या. बरोबर. आता 30-35 शेळ्या गाबण्या आहेत यांच्यामध्ये. मग आता यांच्यामध्ये रेट तो असणार आहे का काही कमी होणार आहे? कमी होईल ना. कमी होईल. 15-16-17 जसा माल पाहून. माल पाहून का? गावन शेडी. हा, आणि आता दुधाची दिसते ही क्वालिटी. आता ही केवढ्या तुम्ही? 13-14. अच्छा, 15 पर्यंत. 15 पर्यंत. ओके मित्रांनो, ही फक्त खाटी बरं, हिच्या खाली बच्चं नाही, फक्त खाटी. 15,000 पर्यंत, 13-14-15 अशी होणार आहे. तर याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलं होतं की आपल्या गाडीमध्ये 13 पासून तर 18 पर्यंत शेळ्या आहेत, म्हणजे इथं 13 बी असणार आहे, 14 बी असणार आहे, 15 ची असणार आहे. हे बघ, अजून असे शेळ्या बाकी आहेत. बरोबर. हा बोकड आहे ना? हा व्हाईट मध्ये बघा, बोकड. मित्रांनो काठवाडी आहे, ओरिजिनल काठवाडी. दोनदा बसते. अंगावरती केस वगैरे बघा. नाही हो, दुधात जाते. हो, दुधात जाते. दुधात बसते. मित्रांनो दुधात बसते. त्याच्यानंतर बघा अशा नव्या पाठी आहेत. ही नव्या पाठी आहेत. हे बघा, ही पण नवीच पाठ आहे. ही नवी पाठ आहे. क्या बात आहे. अजून म्हणजे 30-35 शेळ्या गाबणे धरून चला. 30-35 गाबणे. बरोबर. त्या दुधाच्या बघा मित्रांनो, उचलली जात नाहीये पण. तुमच्या समोर बच्चे पाजले. बरोबर. तर अजून एवढा माल आहे मित्रांनो, जर तुम्ही उद्या जरी येत आहे तर तुम्हाला हा माल भेटेल. बरोबर. साईड बघा. लाल कलर लय भारी. हाईट बघा ना, टकाय चालली जाईल. बघूया पहिल्या बघा ना. हो ना, हो ना. मित्रांनो शिंगडे नका जा, इच्छा खाली कासे होते, तुम्हाला काय समजून जाईल. हे बघा, कास बघा, पहिल्या येतात फक्त. पुरण नवाट माल आहे एकदम. दुसरं इकडे, दुसरं दुसरं जाऊ. पैसा दुसरं, तिसरं, दुसरं, तिसरं इकडे, तिसरं दिसत, तिसरा मध्ये. बरोबर. पहिला जापायचे. बरोबर. दाता पण बघून दाते. 6 असेल. आत करते.
ये दोन बाप बच्चे मित्रांनो या शेळीं असे दातावरती नाही जायचं कारण की ते लोक दोन दात किंवा चार दात झाल्यावरती शेळी पहिल्यांदा लावत असतात तेव्हा ती हाईट लेंथ शरीराची जेवढी रचना होते त्या शेळींची लेट लावल्यामुळे होते आपल्याकडे कसं आपण थोडं जल्दी लावून देतो आजच मध्येच तर थोडं उशिरा लावायच्या शेळ्या त्रेपन्न चौपन्न आहेत बरोबर बघा मित्रांनो शेड्या मित्रांनो आजचे शब्द देखील तुम्ही पाहिले असतील एकदम अगदी दोन शब्दामध्ये शब्द झालेले आहेत कुठल्याही प्रकार किसकट काही नाही कारण की यांनी अगोदर सांगून दिलं होतं गिरेक माझ्या नावावर येतात त्यांना सांगताना मी सांगतो 15, 16, 17, 18 पर्यंत तुम्हाला भेटतील बरोबर त्यांना माहिती विषय दोन शब्द देवर करतो कोणताही या गाडीला आपण म्हणजे सांगून दिलं होतं की 18 पैकी वरती शेंडी फुटणार नाही 18 खाली तुम्हाला घ्यावं लागतील तर बरोबर कस्टमर दिला पण नाही मी आपण 17.5 दिला बरोबर हे दुसरे कस्टमर आले 20-22 दिले असतात माझा कसं माझा शब्द गेला तर जाऊ दे आपल्याला पट्टी सिद्धी आलेली दोन मोकळे होऊन जायचं बरोबर चालेल ठीक आहे मित्रांनो घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर दिलेले आहेत तर घरी जरी आले तरी चालतंय घरी ज्या घरी कसं सोयीस्कर एकदम आरामात खरेदी करता येते शेळी चारदा एकदा आणि तर चारदा पाहता येते की शेळी कशी काय असं बाजारात कशी धावपळ असते मग धावपळमुळे एखाद्या वेळेस तुमच्या जर हातामध्ये एका चुकीची शेळी सापडली पट्टीपैकी तर मग पूर्णच सारखं होऊन जातं ते